लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा
लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुख वसे तुझे पाई मज ठेवी तये ठाई प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदे महाराष्ट्र भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधु वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी असणारे परमार्थातील सर्वोच्च मनबिंदू पंचम पुरुषार्थ पंचम वेद निर्माते या जगाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपल्या स्वतःच्या संसाराची पूर्ण आहुती देणारे जगवंदे जगमान्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे श्रीगुरु किंबहुना राजांनाही उपदेश करणारे राजे आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. आमच्या हातामध्ये माळ असणं हा आमचा परमार्थ आहे. पण तुमच्या हातामध्ये ढाल आणि समशेर असणं हा तुमचा परमार्थ आहे असा उपदेश करणारे वैराग्यराग्रसी संत शिरोमणी संत श्रेष्ठ श्री तुकोबराय यांचा चार चरणाचा उत्कृष्ट बहुतेकांच्या परिचयाचा गोड असा अभंग पांडुरंग परमात्म्याच्या समोर पारमार्थिक स्वरूपाची मागणी करणारा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबरायांचा आहे. सर्वांच्या परिचयाचा आहे. सर्वांच्या पाठातला आहे. आणि वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे पहिला दिवस भगवान परमात्म्याच्या रूपाचं अथवा गुणाचं वर्णन करणारा असावा. काल्याच्या आधीचा दिवस हा भगवंताकडे मागणी करणारा असावा. आपण 7 दिवस भगवंताची भक्ती केली तेव्हा खऱ्या अर्थाने मागण्याचा अधिकार प्राप्त झाला. सप्ताह कितीही दिवसाचा असो पण काल्याच्या दिवसाचा अगोदरचा दिवस वारकरी संप्रदायाची लिखित नाही पण अलिखित स्वरूपाची जी काही मर्यादा घालून दिलेली आहे त्या मर्यादेनुसार आजचा दिवस भगवान पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करणारा असावा. आणि त्या अनुषंगाने तुकोबराय प्रस्तुत अवंगामध्ये मागणी करतात. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या भावार्थकडे वळण्यापूर्वी अल्पासा परिहार द्यायचा तो असा. परमपुरुष परमात्मा परम आराध्य रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल संतांच्या कृपाशीर्वादाने गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ ज्ञानवृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध सर्वांच्या कुशल मार्गदर्शनाने आणि जय जिजामाता महिला मंडळ कनेरगाव नाका ह्या समस्त महिला मंडळाच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सोहळा आणि त्यातील 7व्या दिवसाचे कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली. खरं तर मी सांगितलं आपल्याला पण तरी काही पुरुष मंडळी आणखी नवीन या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांच्यामुळे येण्याचा योग लाभला ते जय जिजामाता सर्व महिला मंडळ भक्त आहेत. पण ज्यांच्यामुळे संपर्क झाला ते सर्वांचे लाडके आणि सर्वांचं एक आवडते व्यक्तिमत्व आदरणीय श्री ज्यांना शांत व्यक्तिमत्व असं मी 7 दिवसापर्यंत म्हणत आले असे सर्वांचे आवडते आणि आम्हा दोघांवरती नितांत शुद्ध प्रेम करणारे आमचे किसन काका गावंडी असतील काकांमुळे इथपर्यंत येण्याचा योग आणि तुमच्या सर्वांचं दर्शन कीर्तनासाठी उपस्थित मृदंगाची सुंदर साथ करणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगवादक हरिभक्तीपरायण परम आदरणीय आशिषजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी धन्यवाद देईल. कीर्तनाचं चित्रीकरण करण्यासाठी उपस्थित आमचे महेश दादा पौळ या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी तडका या चॅनलच्या माध्यमातून माझ्यासोबत उपस्थित असलेले माझे पती हरिभक्तीपरायण भागवताचार्य रामेश्वरजी महाराज सवने सर्व श्रोतू सज्जन मायबाप या सर्वांच्यामुळे आमच्या विनेकरी अक्का या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांच्यामुळे या कार्यक्रमाला आलेली भव्यता आणि दिव्यता. विठ्ठल विठ्ठल लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा प्रस्तुत अभंग तुकोबरायांचा आहे. मायबा मला सांगायला आवडेल आपल्याला की भाग्यवान आहोत की तुमचा माझा जन्म भारत देशामध्ये झाला. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. माणसाने पुष्कळ पुण्य केले की त्याचा जन्म भारतामध्ये होतो आणि त्याने पाप केलं की त्याचा जन्म अमेरिकेत होतो. भारतात जन्म घ्यायचा असेल तर पुण्याचा संचय लागतो. इतर देशामध्ये पुण्य असलं काय नसलं काय त्याने काहीही फरक पडत नाही.
या भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहेत, 7 मोक्षपुरे आहेत, हिमालयासारखा पर्वतराज आहे, जिचं नाव घेतल्यानंतर पवित्रता प्रदान व्हावी. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, जिचं फक्त नाव जरी घेतलं तर पुण्य प्रदान होतं, एवढी भारताची भूमी पवित्र आहे. आजपर्यंत भगवान परमात्म्याने जे काही अंश अंश अधिक अवतार घेतलेत ते फक्त भारताच्या भूमीमध्ये घेतलेत. जेथे हरिचे दास जन्म घे पवित्र आहे. माय बाप, भारतामध्ये असणारी प्रत्येक स्त्री ही पतिव्रताच आहे. असणारा प्रत्येक पुरुष हा मर्यादा पुरुषोत्तमच आहे. भारत अत्यंत पवित्र भूमी आहे. काही प्रॉब्लेम आहे का पाठीमाग? विठ्ठल विठ्ठल रामायणामध्ये लखनजींनी रामप्रभूला एक रिक्वेस्ट केली होती, फेसबुकची नाही, दादा रावण मेलाय, वहिनी आपल्या हाताला लागल्या, मग जाता जाता जरा लंका पाहून गेलो असतो तर इथल्या कन्स्ट्रक्शन टेक्निकचा आपल्या अयोध्येमध्ये वापर करता आला असता. त्यावेळी रामाने पाठवलेलं उत्तर अत्यंत अभ्यासने जोक्त आहे. रामप्रभू सांगतात, अपिती स्वर्णमयी लंका नमे रोचंती लक्ष्मणाहा, अरे असेल ती सोन्याची नगरी पण तिच्यात मला स्वारस्य नाही, माझी अयोध्या मला स्वर्गापेक्षा सुंदर आहे. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, जिच्या असण्याचा रामाला सुद्धा अभिमान होता असा भारत महान आहे. विठ्ठल विठ्ठल हे जुन्या मंडळीसाठी झालं, आता नव्या मंडळी करता सांगते. आजही माझ्या दादांनो, तुम्हाला सैन्य पाहिजे असेल तर चीनला जावं लागेल, चिवटपणा शिकायचं असेल तर जपानला जावं लागेल, धूर्तपणा शिकायचा असेल तर अमेरिकेमध्ये जावं लागेल, साम्राज्यवाद शिकायचा असेल तर इंग्लंडला जावं लागेल. किती साम्राज्यवादी व्यापारी बनून आले आणि राज्यकर्ते बनले. आजही आपल्याला फॅशनमध्ये रस असेल तर फ्रान्सला जावं लागेल, सोनेविषयी आवड असेल तर आफ्रिकेमध्ये जावं लागेल, तुम्हाला पाण्याच्या ऐवजी विहिरीला जर तेल पाहिजे असेल तर अरबस्थानला जावं लागेल, पण तुम्हाला जर चांगली माणसं पाहिजे असतील तर तुम्हाला भारतातच यावं लागेल. कारण भारत ही पुण्यवान माणसाची भूमी आहे. आजही जगाने आश्चर्याने तोंडात बोट घालवी तेवढा चमत्कार भारतीय माणसाचा आहे. कोणीही योग करायला तयार नव्हतं काका, कोणीच योग करायला तयार नव्हतं, पण भारतातले एक साधू महाराज जगभर फिरले तर मुस्लिम सुद्धा ओम मानायला लागले, हा भारतीय माणसाचा चमत्कार आहे. एका चांगल्या राष्ट्रपतीच्या मुखातलं वाक्य आहे. ते असं म्हणतात की मी भारतातलं ताजमहल आश्चर्य मानतच नाही, भारतातलं ताजमहल मी आश्चर्य मानतच नाही, तर मी संपूर्ण भारतालाच आश्चर्य मानतो. ज्याचा बाप आयुष्यभर मोगलांची गुलामगिरी करत होता, त्याचा 15 वर्षाचा मुलगा स्वराज्यातील सगळी मुलं एकत्रित करून जेथे हिंदवी स्वराज्याची शपथ घेतो, असा मुलगा ज्या भारतात जन्मास येतो ना तो देश चमत्कारिक असला पाहिजे. आजही ते या ठिकाणी बसले काही पलीकडे तरुण वर्ग, माझी विनंती असेल माय बाप, आजपर्यंत तुम्ही नेटला अनेक वर्ष गोष्टी सर्च केल्या, विनंती असेल माझी नी तुम घरी गेल्याच्या नंतर नेटला एक वाक्य सर्च करा, ऑल ऑफ चायना, चीनच्या भिंतीचा इतिहास तुमच्या समोर येईल. चीनची भिंत कधी बांधली, कोणी बांधली, किती वर्ष लागले, लांबी काय, रुंदी काय, सगळे डेफिनेशन, सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या समोर येईल. जी भिंत बांधण्याकरता 150 वर्षाचा कालावधी लागला तिची लांबी
3000 किलोमीटर आहे आणि जगातल्या 7 आश्चर्यापैकी ती 1 आश्चर्य बर का? माझ्याकडे लक्ष आहे. जी भिंत बांधण्याकरता 150 वर्षाचा कालावधी लागला तिची लांबी 3000 किलोमीटर आहे. विठ्ठल विठ्ठल कीर्तनामध्ये भेट देण्यासाठी आजच्या दत्त जयंतीच्या पर्व कालावरती हिंगोली जिल्ह्याचे आमदार तानाजीराव पाटील मुटकुळे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देते. सर्वांनी टाळ्याच्या वाजवण्यामध्ये त्यांचं स्वागत. वारकरी संप्रदायामध्ये तुकोबऱ्याच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवराया असायचे बरं का? आज धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र आली पाहिजे. आज लोकांना वाटतं राम राज्य येईल का? ज्यावेळी धर्मसत्ता आणि ज्यावेळी राजसत्ता एकत्र येईल ना त्यावेळी राम राज्य यायला वेळ लागणार नाही. धर्मसत्ता हे राजसत्तेचे डोळे आहेत आणि राजसत्ता हे धर्मसत्तेचे पाय आहेत. समाजरूपी रथाची 2 चाकं आहेत. म्हणून हा समाजरूपी रथ जर चांगला चालावा असं वाटत असेल तर धर्मसत्ता आणि राजसत्ता हे एकत्रित आलं पाहिजे. प्रभू श्री रामचंद्रांच्या राजसत्तेला वशिष्ठांचा धर्माश्रय होता आणि वशिष्ठांच्या धर्मसत्तेला प्रभू श्री रामचंद्रांचा राजश्रय होता. आज राज्य करताना धर्माचा अंकुश पाहिजे आणि धर्मसत्तेला राजसत्तेचा आधार पाहिजे. विठ्ठल विठ्ठल जगातल्या 7 आश्चर्यापैकी 1 आश्चर्य चीनची भिंत आहे. जी भिंत बांधण्याकरता 150 वर्षाचा कालावधी लागला जिची लांबी 3000 किलोमीटर आहे आणि जगातल्या 7 आश्चर्यापैकी ती 1 आश्चर्य जर असेल तर थोडे कान उंच करून ऐका. 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या छत्रपती शिवरायांनी 450 किल्ले बांधले ज्याची लांबी 4000 किलोमीटर आहे. आता बोला जगातलं किती आश्चर्य मानले. एवढे किल्ले बांधले पण स्वतःचं नाव कोणत्या किल्ल्याला दिलं नाही. आपली पोरं किल्ले पाहायला जातात आणि खाली नावं टाकून येतात, तो भाग वेगळा असेल. पण एकही किल्ला तपासा तुम्ही, शिवाजी, संभाजी, शहाजी, सईबाई, ताराराणी, जिजाऊ, भोसले कुटुंबातले एकाही व्यक्तीचं नाव नाही मायबाप. म्हणून आज 350 वर्ष झाले त्यांची त्या ठिकाणी समाजामध्ये असणारी आस्तिकता आहे ती तशी. कोणी विचारेल ताई छत्रपती शिवराय काय देव होते का? तुम्ही कीर्तनातून का उल्लेख करता छत्रपती शिवराय देव होते का नाही या बाबतीत मला वाद घालायचा नाही. मायबाप ज्याच्यामुळे आज मंदिरातला देव जिवंत जागेवर आहे ना तो राजा आम्हाला देवापेक्षा शुद्ध श्रेष्ठ असलं पाहिजे. आणखी सांगू 33 कोटी देवतांची अब्जावधी मंदिर असतील. 33 कोटी देवतांची अब्जावधी मंदिर असतील पण ज्याचं एकही मंदिर नसताना अब्जावधी लोकांच्या हृदयात ज्याचं राज्य आहे तो राजा म्हणजे शिवछत्रपती. आणि अशा पवित्र पावन पवित्र भूमीमध्ये आपला जन्म झाला आहे, आपलं परमभाग्य. मी सांगेन संपूर्ण भारताने महाराष्ट्राला घेरलंय. तुम्ही हेरलंय की नाही मला माहिती नाही. आपले दैनंदिन व्यवहार जरा तपासा. आजही आमच्या महिला सुरती साड्या घ्यायला ज्या दुकानात जातात तो दुकानदार गुजरातवरून इथे आलाय. दागिने घडवायला जातात तो मारवाडी राजस्थानचा इथे आलाय. आमच्या दाराची राखण करणारा सिक्युरिटी गार्ड हिमाचल प्रदेशचा आहे. सकाळी सकाळी दारावरती पाव घेऊन येणारा भैया हा UPचा आहे. ज्याच्याकडे सकाळी सकाळी मसाला डोसा खायला जातो तो उडुपी कर्नाटकाचा आहे. मुंबईच्या गल्ल्यांमध्ये टोपली घेऊन फिरणारा मच्छीवाला बंगालचा आहे. कचरा उचलणारा कामगार बिहारचा आहे. आणि टायर पंक्चर झाल्यावरती ज्याला रात्री जाऊन उठवतात तो अन्ना सुद्धा केरळचा आहे. आपल्याकडे आपलं काय? बाहेरचे लोक महाराष्ट्रामध्ये येतात, उद्योग प्रस्थापित करतात, ते इथं आल्यानंतर त्यांचं फारसं स्वागत आहे असंही नाही. कृपया माझ्या वाक्याचा विपर्यास कोणी करू नका. आलेच तर मनसे विरोध आहे, तरी ते बिचारे दिल से येतात. हे फार मोठं कौतुक आहे. ते काय येतात? मी महाराष्ट्रामध्ये गेल्याच्या नंतर मी सुरक्षित राहील, माझी संपत्ती सुरक्षित राहील, माझं घरदार सुरक्षित राहील. कारण महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म घेतल्या लोकांना तिथे जन्मास आलेल्या ज्ञानोबा तुकोबाईंनी शेजाऱ्या पाजाऱ्यांशी कसं वागायचं याचं ज्ञान चांगलं दिलं. पण बाहेरचे लोक येतात तिने इथे उद्योग प्रस्थापित करतात. बाहेरच्या राज्यामध्ये देशामध्ये आफ्रिकेमध्ये एका संतांनी जन्म घ्यावा असं वाटत असेल तर 150 वर्षाचा कालावधी लागतो, तिथे 100 वर्ष वाट पाहावी लागते. पण महाराष्ट्राच्या मातीचं वैभव म्हणावं लागेल की महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मास आलेला एक संत वयाच्या 22व्या वर्षीच ही क्रांती करू शकतो. मिळविली मांदी झाला हे आपलं भाग्य, साधू संतांच्या नंतर झाला हे आपलं परम भाग्य. प्रस्तुत कीर्तना करता उपस्थित केलेला अभंग तुकोबाईंचा आणि मागणीपर प्रकरणातलाय. काही म्हणतील ताई तुकोबाई आणि मागणी हे न जुळणार समीकरण आहे, तिथं तुकोबाई आणि मागणी एकत्रित येतीलच कसे? कारण शास्त्र सांगते की सामान्य पदार्थांचं समान पदार्थांचं सामान्य अधिकरण होतं, दोन वैधर्मवान पदार्थांचं सामान्य अधिकरण होत नाही. तिथं तुकोबाई आणि मागणी एकत्रित येतील कसे? आणखी सोपं सांगू तुम्हाला, पाण्यात पाणी मिसळलं जाईल आणि रॉकेलमध्ये रॉकेल मिसळलं जाईल, पण पाण्यामध्ये रॉकेल आणि रॉकेलमध्ये पाणी मिसळले जाईल का? उदाहरणार्थ भजन्यामध्ये भजने आले तर भजन होईल आणि प्यातड्यात प्यातड आले तर पार्टी होईल, पण भजन्यात प्यातड आणि प्यातडात भजनी तिथं भजन होणार नाही, तो जागरण गोंधळ असेल. विठ्ठल विठ्ठल तुकोबाई आणि मागणी करू शकत नाही, कारण काही कारण मीमांसा मी आपल्या समोर ठेवते. ही कारणं जर तुम्हाला कळाली तर गाथ्यातील मागणीपर प्रकरण कळायला आम्हाला थोडस सोपं जाईल. तुकोबाई मागणी करू शकत नाही कारण त्यांच्या परंपरेला विरोधी. तुकोबाई मागणी करू शकत नाही कारण त्यांच्या स्वभावाला विरोधी. तुकोबाई मागणी करू शकत नाही त्यांच्या ठिकाणी जी अवाप्त कामत आहे ना त्या अवाप्त कामतेला विरोधी. तुकोबाई मागणी करू शकत नाही कारण गाथ्यामध्ये तुकोबाईंनी जो निष्काम भक्ताचा सिद्धांत सांगितलाय ना त्या सिद्धांताला विरोधी. विठ्ठल विठ्ठल काही मागणे अमानुषी ते वडिला चिरित जाणता तो, वडिला चिरित जाणता तो, काही मागणे अमानुषी ते वडिला चिरित जाणता तो, वडिला चिरित जाणता तो, काही मागणे अमानुषी ते, काही मागणे अमानुषी ते वडिला सो. पहिलं कारण तुकोबाई मागणी करू शकत नाहीत कारण त्यांच्या स्वभावाला विरोधी. सामान्य माणसं आपले स्वभाव सांभाळणारी असतात माय बाप, तिथं दिव्य जगद्गुरु तुकोबाई स्वतःची मर्यादा का सांभाळणार नाहीत? कदाचित चिंतन थोडंसं डोक्यावरून जाते तुमच्या, पण ऐकायचा प्रयत्न करा, कळेल. आता मला मर्यादा या ठिकाणी घालून दिलेली. तुकोबाई मागणी करू शकत नाही सामान्य माणसाचा स्वभाव असतो. एकदा एक माणूस कथेच्या ठिकाणी जेवणासाठी बोलवायला आला, ताई उद्या आपल्या घरी जेवायला यायलाच लागेल. म्हणलं हरकत नाही, पण तो म्हणे ताई तुम्ही टेन्शनच घेऊ नका, सध्या सारावण चालू आहे. म्हणलं बाबा एक महिना सारावण, पण तो 11 महिने रावण, याचं गणित कुठं लावायचं? तो म्हणे उद्या. म्हटलं ठीक आहे, उद्या एकादशी.
तो सकाळी आला, चला ते आपल्या आवडीची कांद्याची भजी बनवलीत। म्हणला आज एकादशी आम्ही भजी खात नाहीत आणि त्याच्यात कांद्याची भजी। तो म्हणे मग आपल्याला आवडतात मग खावीच लागतील। म्हणलं बाबा कधी लोकांना घरी नेत असताना आधी त्यांच्या आवडीचा विचार करावा, आपण आपल्या आवडी त्याच्यावर लागतो। म्हणलं आज एकादशी आज फराळच होईल। म्हणे असं कसं, आपल्याला आवडतात आणि आपला आग्रह खावीच लागतील। म्हटलं आज तू कांद्याची भजी खाऊ घालतोस, उद्या तू गांजेची भजी खाऊ घालशील, ते तुला आवडत असतील पण आमच्या स्वभावात नाही ना बसत। मला माझा स्वभाव नाही सांगायचा, सामान्य माणसं स्वतःचा स्वभाव सांभाळतं। तिथं दिव्य जगद्गुरु तुकोबाराय स्वतःचा स्वभाव सांभाळणार आहेत का? तुकोबाराय म्हणतात मागणी तर करूच नका, जो मागायला येत असेल ना त्याला उभा पेटून द्या। भिक्षापात्र अवलंबने जळजिने लाजिलवाणी, ऐसियाचे सा नारायणी न उपेक्षिजे सर्वथा। दुसरं कारण संपलं, तिसरं कारण समोर घ्या। तुकोबाराय मागणी करू शकत नाही, तुकोबारायच्या ठिकाणी जी अवाप्त कामत आहे ना, काम तृप्तीचा ढेकर ठिकाणी कामना असते, पण तुकोबारांची कामना संपली तृप्ततेचं ढिकरी। आज प्रत्येकाला जीवनामध्ये काही ना काहीतरी कामना आहे, इच्छा आहे, अभिप्स आहे, तृष्णा आहे। आज प्रत्येक जण तीन गोष्टीच्या पाठीमागे धावतोय, चौथी गोष्ट मिळवण्यासाठी नाही, जगात नाही गड्या। तुम्हाला सापडली तर मी कीर्तन करणं बंद करीन। जगामध्ये फक्त प्रत्येक व्यक्ती तीन गोष्टीच्या पाठीमागे धावतोय, पहिला पैसा, दुसरं नाव आणि तिसरं बाई। ज्याला पैसा पाहिजे त्याला नावही नको, त्याला बाईही नको। ज्याला बाई पाहिजे त्याला नावही नको, त्याला पैसाही नको। पण ज्याला नाव पाहिजे त्याला पैसाही नको, त्याला बाईही नको। ज्याला पंतप्रधान व्हायचंय त्याला बायको पण नको। व्हायचं का कोणाला? सोडायच्या तयारीला लागा, नाही तर म्हणताल त्याच्याशिवाय होताच येत नाही। जगामध्ये प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी मिळवण्यासाठी धावतोय, पण तुकोबाराय सांगतात आमचे विषयच आता संपलेत। विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो नारायण। नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण। नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण। विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता। तिसरं कारण संपलं, चौथं कारण समोर घ्या। तुकोबाराय मागणी करू शकत नाहीत कारण तुकोबाऱ्यांच्या ठिकाणी जी तुकोबाऱ्यांनी गात्यामध्ये जो सिद्धांत मांडला निष्काम भक्तांचा, काही न मागे कोणासी तुझी आवडे देवासी, सारखा अर्ज करणारा भक्त देवालाही आवडत नाही आणि सारखी साड्याची मागणी करणारी पत्नी नवऱ्यालाही आवडत नाही। किती प्रेम करावं, ती मागून ती साड्या मागत असेल तर कदाचित घेऊन द्या, घेऊन दिसल्या पाहिजेत। पण ती जर म्हणत असेल साड्या द्या पण त्या धुवून द्या तर तिचं ऐकू नका। विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय मागणी करू शकत नाही, तुकोबाऱ्यांची परंपरा सांगते माय बाप। एक एक आपण उदाहरण समोर घेऊ। तुकोबाराय मागणी करू शकत नाही, विचार कारण आपल्या समोर ठेवलेत, तरी पण तेच तुकोबारे कसे मागतात ना याचा विचार आपल्याला अभंगामध्ये करायचा आहे। विठ्ठल विठ्ठल रक्त वंशाचे न घेता आपण विद्या वंशाचे घेऊ। प्रह्लाद नारद पराशर अंबरीश पुंडरीक शुकशौनक रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ पुण्यानिमा परम वैष्णवान नमामी
या परंपरेमध्ये तुकोबारांच्या विद्यावंशाने सुद्धा कोणाकडे काहीच मागितलं नाही. प्रह्लादाचं उत्तर तुमच्या उदाहरण समोर ठेवा. ज्यावेळी प्रह्लादाला परमात्मा प्रसन्न झाले, प्रह्लादा माग काय मागायचं सांगितलं, देवा जो भक्त भक्तीच्या मोबदल्यामध्ये देवाकडे काहीतरी मागत असेल ना, भागवतामध्ये शब्द आलाय सवयी वणिक, तो वाणिज्य करणाऱ्या धडधड व्यापारी ठरतो. भक्ताने भक्ती करावी पण भक्तीच्या मोबदल्यामध्ये काहीच मागू नये. काय मागितलंय माहिती, माझी कामनाच नष्ट कर, मागायची इच्छाच ठेवू नको. विद्यावंशाने काहीच मागितलं नाही. तुकोबारांची रक्त परंपरा ओलो वाणी कणकाई, देव ज्यावेळी भक्तीचा ऋणी झाला, केला ऋणी नारायण, त्यावेळी देवाने म्हणा ओलोबा कणकाई काहीतरी मागा. त्यावेळी त्यांनी सुद्धा सांगा, वडिलाची रीत जाणत असो, जिथं विद्यावंशाने मागितलं नाही रक्त वंशाने मागितलं नाही तेच दिव्य जगद्गुरु तुकोबारा मागतात कसे. विठ्ठल विठ्ठल मागत असताना काही गोष्टी आम्हाला कळाव्या तर मागणीपर प्रकरण आपल्याला कळेल. मागणीचे सुद्धा दोन प्रकार आहेत, सकाम मागणी दुसरी निष्काम मागणी. प्रापंचिक पदार्थाची मागणी आणि परमार्थिक पदार्थाची मागणी. मागताना काही गोष्टी आम्हाला कळाव्यात. मी पाच क तुमच्या समोर ठेवते, कोणी मागावं क, कोणाला मागावं क, काय मागावं क, कसं मागावं क आणि कधी मागावं, हे पाच क आम्हाला कळाले ना. क क क आम्हाला दोनच क कळत आहेत कप, एक चहाचा आणि एक कॉफीचा. जीवनामध्ये पाच क कळाले पाहिजेत. पहिला मुद्दा समोर घ्या, कोणी मागावं क. मायबाप ज्याला गरज असेल अशा व्यक्तीने मागावं, ज्याला गरज असेल गऱ्या, आता जो अडलाय जो नडलाय अशा व्यक्तीने मागावं आणि ज्याला गरज असेल ना त्या ठिकाणी दान करत चाला, कोणी मागावं. दुसरा मुद्दा, कोणी मागावं क, कोणाला मागावं क. ज्याच्याकडे मागायचं मायबाप त्याच्याकडे स्वातंत्र्य उदार आणि ऐश्वर या तीन गोष्टी असल्या पाहिजेत, अशा व्यक्तीकडे मागावं. एकदा पोराने एका गावामध्ये 12 वर्ष मारुती रायाला पाणी घातलं आणि 12 वर्षानंतर मारुती प्रसन्न झाला. बोल भक्ता काय इच्छा आहे, तो म्हणे मारुती राया 3-4 वर्षापासून सोयरीक पाहतो रे, पण काही सोयरीकच जाणार ना, तेवढी सोयरीक तरी जोडून दे. मारुती राय म्हणे गद्या तुझ्या पाठीतच गदा घालतो म्हणे, आता तुझं लग्न करण्याचं सामर्थ्य माझ्यात असतं तर मी मंदिरामध्ये मारुती होऊन पडलो असतो का. कोणाला मागावं कळालं पाहिजे, कोणी मागावं क, कोणाला मागावं, काय मागावं याची सुद्धा अक्कल पाहिजे मायबाप. एकदा छत्रपती शिवरायांची मोहीम सातारा प्रांतामध्ये होती आणि छत्रपतीने एकदा तहान लागली, पाणी पाहिजे होतं. सैन्यांनी सांगितलं, मावळे म्हटले राजे आम्ही पाणी उपलब्ध करून देतो, तर राजे म्हटले नाही. वेषांतर केलं, एका गावामध्ये प्रवेश केला, एका दाराच्या बाहेर जाऊन उभं राहिले, आवाज दिला, माई कोण आहे घरात, मला थोडंसं पाणी मिळेल का. एक म्हातारी आली, कमी जरा दिसत होतं तिला, अरे कोण आहेस तू, घाटावरची भाषा आहे, कोण आहेस. राजांनी सांगितलं खूप ताण लागली हो माई मला, मला थोडंसं पाणी मिळेल का. बाई घरामध्ये गेली, तांब्यावर पाणी घेतलं, ज्वारीची भाकर घेतली, लाल मिरीचा ठेचा ओतला, त्याच्यावरती एक कांदा. आमची भारतीय संस्कृती सांगते मायबाप, दारात जर कोणी आलं तर त्याला नुसतं पाणी मागितलं तर पाणी देऊ नका, त्याला भाकरही द्या. पण ज्यांच्या घरात मोजून भाकरी होत असतील अशांचा मी प्रश्न या ठिकाणी उपलब्ध करत नाही. आजीबाईंनी भाकर घेतली, लाल मिरीचा ठेचा घेतला, एक कांदा घेतला, त्याच्यावर तेलाची धार ओतली, तांब्यावर पाणी घेऊन आजीबाई बाहेर आल्या. राजांनी ती भाकर खाल्ली, ढासा ढासा पाणी पिले, तृप्तीचा ढेकर दिला आणि राजांनी सांगितलं, माई मी तुम्हाला पाणी मागितलं तर तुम्ही मला भाकर दिली. शास्त्र सांगते की माणसाने कुणाच्या ऋणामध्ये राहू नये, ऋण वैर हत्या हे तो न सोडे नि दिता. माणसाने मरताना ऋण घेऊन मरायचं नाही, कोणाचं 1 रुपया देणं असेल द्यायचं मग मरायचं. ऋण वैर माणसाने वैरत्व घेऊन मरायचं नाही. आयुष्यभर एखाद्यासोबत तुम्ही वैरत्व जपले पण मायबाप क्षणाचा भरोसा नाही कोणाचा. फोन करून त्याला बोलून घ्यायचं, बाबा आयुष्यभर आपण दुश्मनी पत्करली रे, पण ये घरी मला तुला 2 शब्द बोलायचे, तर वैरत्व ठेवून मरू नका. ऋण वैर हत्या, आणि हत्या जर हातून झाली तर कोणाची पाठ सोडत नाही. माणसाने कोणाचं ऋण ठेवायचं नसतं. आजकाल लोक नाव याचे पैसे बोडवतात, जो आईपेक्षाही जास्त प्रेमाने तोंडावर हात फिरवतो. माणसाने कोणाच्या ऋणात राहायचं नाही, अजिबात ऋणात राहायचं नाही. आई साहेब मी तुम्हाला पाणी
सांगितलं तर तुम्ही भाकर दिली, आणि मला तुमच्या ऋणात राहायचं नाही. तुमच्या घरामध्ये कोणी जर करता धरता पुरुष असेल तर त्यांना सांगा. आजी बहिणी आवाज दिला, वैजी अहो मी काय म्हणते बाहेर या. म्हातारा काठी टेकवत टेकवत आला आणि कपाळाला हात लावला. कोण आहेस तू? राजबिंडा पुरुष दिसतोस. राजांनी सांगितलं या देहाला शिवाजी म्हणतात. मी छत्रपती शहाजी राजांचा सुपुत्र शिवाजी आहे. बाबा तुमच्या बायकोला मी पाणी मागितलं तर त्यांनी मला भाकर दिली. मी तृप्त झालो. राजांना वाटत होतं आई एवढी माझी भोळी बाबडी जनता, पण यवन यांना त्रास देतात, किती भोळी बाबडी. फक्त पाणी मागितलं तर कोण आलंय दारात याचाही विचार केला नाही. मला तुमच्या ऋणामध्ये राहायचं नाही गड्या. ही छोटीशी भाकर आणि तांबर पाणी याच्यावर माझ्यावरती ऋण झाले. बोला बाबा काय मागायचं असेल तर मागून घ्या. महाराष्ट्राचा छत्रपती प्रसन्न झालाय. या बाबानं काय मागायला पाहिजे होत? हा माणूस काय म्हटला माहिती? राजे साहेब सकाळपासून तांबाखू खाईन म्हणत होतो, पण चुनाच नाही, वाईस तेवढा चुनाच आणून द्या. महाराष्ट्राचे छत्रपती प्रसन्न झाले, पण चुन्यावारी प्रसन्नता घालवली. राजांनी त्याला ते गाव दान दिलं, गावाची जहागिरी दिली. लोकांनी गैरअर्थ घेऊ नये म्हणून त्या गावाचं नाव चुनेवाडी ठेवलं. अजूनही सातारा भागामध्ये जाऊन पाहा, चुनेवाडी नावाचं गाव आहे. कोणी मागवं को क, कोणाला मागवं क, काय मागावं क, आणि कधी मागावं क. मागायचा मोसम असला पाहिजे. आता ह्या आमच्या आजीबाई फिरतात सप्ताहाची वर्गणी गोळा करायला. गेल्याच्या नंतर डायरेक्ट वर्गणी मागायची नसते बरं का, आधी सप्ताह कमिटी असेल. आता काकांना अनुभव असेल तो किसन काकांना. घरी गेल्याच्या नंतर आधी त्या माणसाची स्तुती करावी लागते. वा तुमच्यासारखा दानशूर गावात नाही, तुमच्यासारखं घर गावात कोणाचं नाही, तुमच्यासारखा स्वपा गावात कोणाचं नाही. तो म्हणतो सप्तेचीच पंगत आपली टाकून द्या. कधी मागायचं गेल्यानंतर कधी मागायचं नाही, आधी वातावरण तयार करायचं असतं. कधी मागावं कळालं पाहिजे महिमा. ज्यावेळी माऊली ज्ञानोपाऱ्या ज्ञानेश्वरीची निर्मिती करतात ना, डायरेक्ट पसायदान नाही मागत, शेवटच्या नऊ ओव्या म्हणून पसायदानी. आधी विश्वात्मक देवाची स्तुती केली, निवृत्तीनाथांची, श्रीगुरु निवृत्तीनाथांची स्तुती केली आणि शेवटी शेवटी मागितलं. आणि त्यावेळी निवृत्तीनाथ पसाय त्या ठिकाणी प्रसन्न झाले. आणि मग प्रसन्न होऊन वरदान दिलं की तू ज्या ज्या इच्छा उत्पन्न केल्यास त्या त्या सगळ्या पूर्ण होतील. मागावं कधी याचा मोसम असला पाहिजे. एकदा एक माणूस त्याच्या बायकोला मोगरीनं मारित होता. मोगरीनं, मोगरी कळती तुम्हाला? इकडं मोगरी नाही, हा मोगरी नाही, इकडं बॅट सारखं धोपटणं असतं, बरोबर आहे ना. त्या मोगरीनं तो मारित होता बायकोला, आणि शेजारचा माणूस त्याच्याकडे मोगरी मागायला गेला. का मागायचं वातावरण आहे का? राम भाऊ मला मोगरी द्या. तो म्हणे कर पाठ मग, आणि त्याच्याच पाठीत दोन टाकले. मागायचा मोसम असला पाहिजे मायबाप. कधी मागावं हे कळालं पाहिजे. कोणी मागावं क, कोणाला मागावं, हे क तुम्ही फिटच करून घ्या डोक्यामध्ये. कोणी मागावं क, कोणाला मागावं क, काय मागावं क, कधी मागावं क, आणि कसं मागावं क. ज्याच्याकडे मागायचंय मायबाप त्याच्या आधी स्तुती करावी लागते. दिव्य जगद्गुरु तुकोबाराय, ज्यावेळी परमात्म्याकडे मागतात त्यावेळी डायरेक्ट मागत नाही, त्याची आधी स्तुती करतात, त्याला विशेषण लावतात की तू लक्ष्मीचा नायक आहेस, तू पद्मनाभ आहेस, तू दिनांचा नाथ आहेस. अभंगाचं पहिलं चरण लक्ष्मी
लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा प्रथम चरणामध्ये स्तुती केली देवा, तू लक्ष्मीचा वल्लभ आहेस. यातून देवाला हे सुचवायचंय की सगळं जग ज्या लक्ष्मीच्या पाठीमागे धावतायस ना, ती लक्ष्मी तुझी बायको आहे. लक्ष्मी जगात चंचल असेल पा, पण भगवाच्या पायावरती ती स्थिरावलेली. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा, प्रभू आपण लक्ष्मीचे नायक आहात. आज तुम्हाला मला किंमत आहे, आपण लक्ष्मीच्या पाठीमागे धावतो. पण ज्याची बायको लक्ष्मी त्याला तिची किंमत आहे का? आणखी सोपं सांगू, आपल्याला जर सही पाहिजे असेल तर सरपंचाच्या घरी जावं लागतं. हां, आपल्याला किंमत आहे त्याची. पण ज्याची बायको सरपंच आहे त्याला त्या सरपंचीन बाईबद्दल काही किंमत असते का? नाही माई बाप, मी कोणाला उद्देशून बोलत नाही बरं का. हा माझा तो अर्थही नव्हता. काय कीर्तन रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, इथं कोणाचे माप घेऊन कपडे शिवले जात नाहीत. पण या ठिकाणी उपलब्ध झालेला कपडा कोणाला कोणाला तरी फिट बसले बसल्याशिवाय राहत नाही. कीर्तनकार बोलतो वेगळ्या उद्देशाने, बसलेले पाहतात हे कोणावर फिट बसतं. अजिबात उद्देश नसतो आमचा. विठ्ठल विठ्ठल लक्ष्मीची किंमत तुम्हाला मला आहे. ज्याची बायको आहे त्याला किंमत आहे का? अजिबात नाही माई बाप. समुद्र मंथनातून रत्न बाहेर निघाली त्या ती लक्ष्मी मैया. भगवान परमात्म्याच्या गळ्यामध्ये वरमाला टाकणार देवाने सांगितलं, काय करतेस? माझ्या हृदयात भक्त राहतात. तुला लग्न करायचं असेल तर पायाची दासी व्हावं लागेल. तिने सांगितलं हरकत नाही. आणि तेव्हापासून लक्ष्मी माया भगवान परमात्म्याचं दास्यत्व करू लागली. आता लग्नानंतरचा प्रसंग आहे. लक्ष्मी माया म्हणते, देवा जगामध्ये तुमच्यापेक्षा मला जास्त किंमत आहे. अशा सगळ्याच लक्ष्मी आपल्या लक्ष्मणाला म्हणत असतात. मी म्हणून बरं आहे नाही तर एखादी आता नांदली कोणती असे, हा मोठा प्रश्न आहे बरं का. प्रत्येक जणी असंच म्हणतात. देवाने सांगितलं, लक्ष्मी फक्त बोलून दाखवू नकोस तर सिद्ध करून दाखव. लक्ष्मीने सांगितलं, देवा जर वेळ मिळाला तर मी सिद्ध करून सुद्धा दाखवेल. आणि एक दिवस मृत्यू लोकामध्ये अंतयात्रा चालली होती. लक्ष्मीने सांगितलं, देवा आता पहा माझी कमाल. लक्ष्मीने काय केलं, त्या प्रेतयात्रेवरती पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली. मला सांगा, प्रेतयात्रेवर जर पैशाचा पाऊस पडत असेल तर लोक त्या प्रेताला घेऊन राहतील का, पैसे गोळा करतील? आता लांब जाऊ दे, कीर्तनात पैशाचा पाऊस झाला, तुम्ही कीर्तन ऐकता का पैसे गोळा करता? तुमचा जाऊ द्या, मी सांगल का नाही हा मोठा प्रश्न आहे. चालूच त्याच्यासाठी काका, ती जर भेटत असेल तर आठ हास कशाला. लोकांनी प्रेत बाजूला ठेवलं, पैसे गोळा करू लागले. लक्ष्मणे पहा देवा, पहा जगातली माझी किंमत. लोकांनी प्रेत बाजूला ठेवलं पण लोक पैसे गोळा करू लागले. देव म्हणे, खरंच ग लक्ष्मी काय किंमत आहे तुझी जगामध्ये. लोकांनी प्रेत बाजूला ठेवलं पण लोक पैसे गोळा करू लागले. पण का ग लक्ष्मी, एक माणूस नाही ना उठला, कोणता? जो तिडेव तिरदेवळ पडलाय तो. लक्ष्मी म्हणते, काय देवा त्याच्यात रामच नाही, त्याला पैशाची काय किंमत कळणार आहे? देवाने सांगितलं, तुझ्या उत्तरात माझा प्रश्न आहे, माझ्या उत्तरात माझ्या प्रश्नात तुझं उत्तर आहे. लक्ष्मी जोपर्यंत जगात मी आहे ना तोपर्यंतच तुझी किंमत आहे. या जगातला मी निघून गेलो की तुझी काडीची सुद्धा किंमत जगामध्ये नाही. मला हे सांगायचंय, आपल्याला पैशाची किंमत आहे, ज्याची बायको आहे त्याला किंमत आहे का? नाही. परमात्मा दाखवून देतात की प्रभू तुमच्याकडे संपत्ती आहे, स्वतः तुम्ही संपत्तीची देवता असणाऱ्या लक्ष्मी मैयाचे पती आहात. लक्ष्मी वल्लभा, कुणी म्हणेल काय विशेषण द्यायचं गरज होतं? गरज होती का काही? सहस्र नामावलीमध्ये त्याची 1000 नाव सांगितले. अनंत नाव आहेत त्या परमात्म्याला. मग त्या नावातलं एखादं घ्यायचं असतं, श्रीचं नाव का मध्ये लावलं? लक्ष्मी वल्लभा असं का म्हटले? याचं कारण आहे माई बाप, संतांचं वाङ्मय हे शास्त्राला धरून आहे. मातृदेव भव पितृदेव भव, संतांचं वाङ्मय शास्त्राला धरून आहे. म्हणून बरेचसे असे अभंग असतील की ज्या अभंगामध्ये आधी रुक्मिणी आधी रखुमाई आधी लक्ष्मी तुकोबारायणी समोर ठेवली, आणि तिचा नायक तिचा वल्लभ अशी अनेक विशेषणं तुकोबारायणी परमात्म्याला लावली. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा, दुसरं विशेषण दिले दीनानाथा माई बाप. हे विशेषण दिले द्रौपदीने, ज्यावेळी कौरवी पंचाली सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. ज्यावेळी दुर्योधनाने सांगितलं की जा आत्ताच्या आत्ता पंचालीला घेऊन ये, दुःशासन ओढून घेत येत होता माई बाप तिला, त्यावेळी तिनं सांगितलं, भाऊजी मला स्पर्श करू नका, मी एक वस्त्र आणणारी आहे. पण ऐकलं नाही बरोबर, सभेमध्ये ओढत आणलं, तिला भिरकावून दिलं, मांडी उघडी केली, मांडीवरती मी तुला बसवेन म्हटले. माया बाप ज्यावेळी दुःशासनाने द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला ना,
त्यावेळी तिला वाटले मी स्वतः क्षत्रियाची कन्या, मी स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकते. हाताने पदर आवळण्याचा प्रयत्न केला, दातात पदर धरण्याचा प्रयत्न केला, पण ज्यावेळी तिला कळालं की माझी शक्ती या ठिकाणी कमी पडते, दोन्ही हात धावा केला. श्री कृष्ण द्वारिका वासी कृष्ण गोपी जन प्रिया तुम बिन मोरी कौन खबर ले, तुम बिन मोरी कौन खबर ले, गोवर्धन गिरी अवतार धारण केला. परमात्मा म्हणे गरुडा फेरन लावली पावडर मग लावा, फेरन लावली पावडर मग लावा. किती त्वरेने धावले परमात्मा, वस्त्रांचा अवतार धारण केला. माई बाप इकडे दुशासन वस्त्र ओढतच होता, थकत होता, पुन्हा वस्त्र ओढत होता. परमात्म्याने 999 साड्या पुरवल्या. ज्यावी 999 साड्या सुद्धा याने ओढतोच आहे, पर्वतासारखा ढीग झाला साड्यांचा, त्यावी आता काय सोडावं. देवाने आपला पितंबर सोडला द्रौपदीच्या अंगावरती. भीष्माचार्याने सांगितलं, मूर्खा आतापर्यंत ओढत होतास ती सामान्य वस्त्र होतीस, पण हात लावशील ना आता जळून भस्म होशील. सामान्य वस्त्र नाही, हा भगवंताचा पितंबर आहे. माईबाप भगवान परमात्म्याने एवढी वस्त्र पुढवली. सारी विचनारी हे किनारी बीच सारी हे, सारी हे किनारी हे किनारी हे के सारी. भगवान परमात्म्याला द्रौपदी मैयेनी जे विशेषण दिलं, दीनानाथ ब्रीद सांभाळी आपुले, दीनानाथ हे द्रौपदीने दिलेलं विशेषण आहे. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा, ज्याच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली माई बाप, असा तो पद्मनाभ आहे. दीनानाथ पद्मनाभा, देवा देवाची स्तुती केली. ज्यावेळी परमात्मा आता प्रसन्न झाले, स्तुती केल्यानंतर कोणीही प्रसन्न होतो. परमात्मा प्रसन्न झाले, तुकोबर आहे तुम्हाला काय हवंय, अभंगाचं दुसरं.
सुख देवा तुझ्या चरणांशी दडलेला आहे. सर्व सुखाचे आगर जणी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. जगातलं सर्व सुख परमात्म्याच्या पायामध्ये दडलेलं आहे. वारकरी संप्रदाय हा शहाणे लोकांचा संप्रदाय आहे, हा प्राज्ञ लोकांचा संप्रदाय आहे. भगवान परमात्म्याने ध्यान करत असताना सुरू डोळ्यामध्ये साठवलंय रूप परमात्म्याचं, पण ज्यावेळी चित्ताचा विषय आला ना त्यावेळी चित्तामध्ये भगवान परमात्म्याची चरण धारण केलेत. पायाची सेवा करणारा संप्रदाय हा वारकरी संप्रदाय आहे. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दि. जगातलं सगळं सुख तुझ्या पायामध्ये दडलेलं आहे देवा, मला त्या ठिकाणी ठेव. का वारकरी संप्रदायाने पायस मागितलेत माई बाप? अत्यंत सुंदर उदाहरणे. पण थोडस भजन करा. विठ्ठल विठ्ठल का पायस मागितलेत? काही महाराष्ट्रातून भाविक भक्त धार्मिक सहलीसाठी द्वारिकेला गेले. द्वारिकेला गेल्याच्या नंतर तिथं त्या ट्रीप मालकाने सांगितलं, हे पाय इथली मंदिरं टायमात बंद होतात, टायमात उघडतात, इथं टायमाचं बंद नाही. तुम्ही गेलात सकाळी अचानक तर ते पंडितजी म्हणतील, अभि ठाकूरजी जगे ने बातमी आहो. पुन्हा जाताला अभि ठाकूरजी बाल बोगरे रे और बातमी आहो. आम्ही आणखी जाताला अभि ठाकूरजी गोष्टी पारे बातमी आहो. सायम भोगले रे, राज भोगले रे, महा भोगले रे, बातमी आहो. इथं टायमाचं मर्यादा आहे, प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक गोष्टीची मर्यादा आहे. ह्या ट्रीप मालकाने सांगितलं, तुम्हाला दर्शन करायचं असेल तर इथं बरोबर दुपारी 12 मंदिर बंद होतात. तुम्ही थोडंसं 11-11:30 जर गेलं तर तुम्हाला मंदिरही बघता येईल आणि दर्शनही होईल. पण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचा मेन प्रॉब्लेम एक गोष्ट, आपण टायमाच्या आतकुडच हजर राहत नाही. आता हे महाराष्ट्रातील लोक फिरत फिरत फोटो काढत सेल्फी काढत जरा थोडेसे उशिराच पोहोचली मंदिरामध्ये. गेल्याच्या नंतर 12:05 झालेले होते, पडदा लावलेला होता. हे लोक गेले का हो पंडितजी आम्हाला दर्शन करायचंय. म्हटले आता अभि ठाकूरजी का भोग लग चुकाय, ठाकूरजी विश्राम करे हे, 4 के बाद मंदिर खोलेगा तब दर्शन के लिए आना. हे म्हणे असं करू नका हो, आम्हाला संध्याकाळी आमच्या महाराष्ट्रामध्ये परत जायचं, आम्ही खूप दूरवरून माणसं आलोत. म्हटले फक्त 1 मिनिटासाठी फक्त पडदा बाजूला करा, आम्हाला देवाला पाहायचंय. दर्शन केलं की आम्ही आमच्या घरी. तर ते ठाकूर ते पंडितजी म्हटले, इथं काही मंदिराचे रूल्स आहेत, नियम आहेत, आणि त्या नियमाचा भंग आम्हाला करता येत नाही. अभि ठाकूरजी का भोग लग चुकाय, ठाकूरजी विश्राम करे हे, 4 बजे उठेंगे बाद में मंदिर में आना. 4 बजे उठेंगे, चाय वाय पियेंगे, मंदिर में आएंगे तब दर्शन के लिए आना. हा म्हणे असा कोणता देव आहे जो 12 वाजता जे जेवण करून झोपतो तर 4 वाजता चहा पिऊनच मंदिरात येतो? असा कोणता देव असतो का? आमच्या पंढरपुरामध्ये या, आमचा पांडुरंग परमात्मा 24 तास भक्तांसाठी मोकळाच आहे, उभाच आहे. त्यावेळी त्या पंडितजीने उत्तर दिलं, पंढरपूर में भगवान खडा है भक्तों के लिए, लेकिन यहा द्वारिका में वह द्वारकाधीश है, वो यहा के राजा है. 4 बजे उठेंगे, चाय वाय पियेंगे, मंदिर में आएंगे, वरना आणि आएंगे नाही, त्याचं कोणी मालक आहे का? तो इथला राजा आहे. या व्यक्तींचा नाव इलाज झाला. शेवटी 4 च्या नंतर पडदा हटवण्यात आला, पुन्हा भगवंताचा अभिषेक करण्यात आला, पाद्यपूजा करण्यात आली, आणि आपल्या महाराष्ट्रातील लोक तिथं दर्शन घेण्यासाठी होती. ज्यावेळी भगवंताची पाद्यपूजा होऊ लागली ना, त्यावेळी आपल्या भारतातली मंडळी हजर होती. ज्यावेळी तुलसीदल वाहण्याची पाळी आली, त्या लोकांनी सांगितलं तुलसीदल वाहा. आपल्या लोकांनी बचक भर मंजुळा घेतल्या, देवाच्या चरणावर टाकणार, त्यांनी पुन्हा अडवलं. अहो म्हणे का हो दर्शन घेण्यासाठी मग अडवलं आणि आता पुन्हा तुलसीपत्र वाहतोय तर पुन्हा अडवतात? अहो आमच्या 5 जाळंदीमध्ये आमच्या जा पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या पायावर माऊलींच्या समाधीवर ढिगाने तुळशी पडलेल्या असतात, पण आमचे ब्राह्मण कधी अडवत नाहीत. त्यावेळी त्या पंडितजीचं एक वाक्य होतं, भगवान के चरण अत्यंत कोमल हे, भगवंताचे चरण अत्यंत कोमल आहे, जर जास्त तुळशीची पानं वाहिली तर त्याच्या चरणांना रुतण्याची शक्यता आहे, एवढे ज्याचे चरण कोमल आहेत. वारकरी संप्रदायाने चित्तामध्ये का धारण केले मायबा? जगामध्ये असं सेफ्टी स्थानच नाही, एवढं सुरक्षित स्थानच असू शकत नाही, एवढे त्याचे चरण कोमल आहेत, ते फक्त अंतःकरणामध्येच धारण केले जाऊ शकत. अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे गुण, अखंड मुखे नाम तुमचे वर्णावे गुण,
नावाची गणिका होती. स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान झाला. ज्यावी पंढरपुरामध्ये आली ना मायबाप, तिला वाटलं कदाचित मी जगात सगळ्यात सुंदर आहे. पण ज्यावी परमात्म्याचं सौंदर्य पाहिलं ना मायबाप, समाधी लागली तिला. सुंदर ते ध्यान उभे विटेवा पाहून भुलली. दर्शन करत असता मनात शंका आली, माझ्या इतका देखणा दिसतोय, माझ्या इतका सुंदर दिसतोय, पण माझ्या इतका हा कोमल असेल का? दर्शन करत असताना मनात शंका उत्पन्न झाली. नखाचा स्पर्श देवाच्या चरणाला झाला. अजूनही ते खड्ड डाव्या पायाला देवाच्या चरणाला पडलेला आहे. सुंदर तो आहे, सुकुमार तो आहे. त्याच्या स्वरूपामध्ये सगळ्यात जर कोमल काय असतील तर भगवंताची चरण आहेत. म्हणून जगातली सगळी सुख आमची तुझ्या चरणाशी जडलेली आहे. देवा मला त्या ठिकाणी ठेव. सुखवसे तुझे पायी मज ठेवी तय ठाई. एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मातृवर्ग पितृवर्ग सर्वांनी एकदा हात वरती घ्या. या हात वरती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. Oh.
मज ठेवी तये ठाई, पुढच्या दोनही चरणाचा अर्थ मी सरळ सरळ सांगते, माझा वेळ संपत आलाय. माझी अल्प ही वासना तू तो उदार आचारा देवा, माझी वासना अत्यल्प आहे. उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी, भगवान परमात्मा अत्यंत उदार आहे. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देता नमनसी पात्र पात्र, पै कैवल्य ऐसे पवित्र की वैरिया ही दिदले. भगवान परमात्माचा अवदारी किती माय बाप, येशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, अवदारी देऊनी करणा हाती कीर्ती दिगंती निरविली. भगवान परमात्म्याकडे सहा गुण आहेत. भगवान परमात्म्याला गुणवरी म्हटले, पण आपले साही गुण आपल्या भक्तांमध्ये वाटून टाकले, तेवढा भगवान परमात्मा उदार आहे, एवढं त्याचं औदार्य आहे माय बाप. पण स्तुकोबर आहे म्हणतात माझी वासना ही अत्यंत अल्प आहे, माझी वासना अत्यल्प आहे, तू उदार आहेस देवा, माझ्यावरती प्रारब्ध भोगाने पीडा केली, आता त्वरेने धाव. तू का म्हणे भोगे, नंतर आपण भैरव घेऊ. पीडा केली धाव वेगे, सुख वसे तुझे पायी, मज ठेवी तये ठाई, विठ्ठल विठ्ठल.